माइट्स एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे आणि एम आय टी आर्ट डिझाईन व टेक्नॉलॉजी राजबाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जगातील सर्वात मोठा विश्वशांती घुमट आणि श्रीमद भगवद्गीता ज्ञानभवनाचा विश्वार्पण सोहळा व श्रीमद भगवद्गीता या महान ग्रंथाच्या 1.25 लाख प्रतींचे भारतातील विद्यार्थ्यांना वितरण करण्याच्या कार्याचा शुभारंभ 3 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. याच निमित्ताने 3 दिवस चालणाऱ्या विज्ञान धर्म आणि तत्त्वज्ञानावर आधारित 8व्या वर्ल्ड पार्लमेंटचं उद्घाटन देखील करण्यात येणार आहे. या समारंभासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे असणार आहेत. तसेच जगविख्यात संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माऊली व तत्वज्ञ संतश्री तुकाराम महाराज यांच्या पावन सान्निध्याने श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र देहू आणि एकूणच पुणे हा परिसर ज्ञानतीर्थक्षेत्र म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. हे आपल्या सर्वांचे भाग्यच म्हणावे लागेल. विश्वराज बाग पुणे ही तर भारतीय संस्कृती ज्ञानदर्शन घडवणारा परिसर आहे. इथे केवळ जागतिक दर्जाच्या शिक्षण संस्थाच नसून विश्वशांती संगीत कला अकादमीसारखी स्वर्गीय भारतरत्न श्रीमती लता मंगेशकर यांचे अध्यक्षस्थान लाभलेली अद्भुत अशी संगीत अकादमी, भारतीय चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकालाचे दर्शन घडवणारे राज कपूर मेमोरियल, 18 ऋषींचे आश्रम, ज्ञानयज्ञकुंड अशा विविध वास्तूंचा समावेश आहे. तत्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर श्री तुकाराम विश्वशांती घुमट ही एक अद्भुत अशी आध्यात्मिक शास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा असून मानव इतिहासातील श्रेष्ठ असे संत, शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ यांच्या भव्य पुतळ्यांचा समावेश असलेली विश्वशांती, सहिष्णुता आणि मानवता यांना वाहिलेली अशी जगातील सर्वोत्तम वास्तूंपैकी एक आहे. या वास्तूच्या घुमटाचा व्यास 160 फूट व उंची 263 फूट आहे आणि 24 स्तंभ आहेत. हा घुमट जगातील सर्वात मोठा घुमट आहे असं प्रमाणपत्र लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे दिले गेले आहे. 19व्या शतकामध्ये भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी भाकीत केले होते की विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात शांती नांदेल. स्वामीजी पुढे असंही म्हणाले की 21व्या शतकामध्ये भारत माता ही जगाचे ज्ञानाचे दालन म्हणून ओळखले जाईल आणि विश्वगुरूच्या रूपात संपूर्ण जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल. स्वामीजींचे हे भाकीत प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर असून त्या सर्व दिशेने आमच्या संस्थेतर्फे एक पाऊल म्हणून ही वास्तू साकारण्यात आली आहे. भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काही काळापूर्वी असे विधान केले होते की माझ्याकडे श्रीमद भगवद्गीता या ग्रंथापेक्षा मौल्यवान असे जगाला देण्यासारखे दुसरे काहीही नाही आणि जगाला देखील यापेक्षा श्रेष्ठ असे घेण्यासारखे काहीही नाही. आदरणीय पंतप्रधानांच्या या विधानाला प्रतिसाद म्हणून आमच्या संस्थेतर्फे भारतातील विद्यार्थ्यांना श्रीमद भगवद्गीता या ग्रंथाच्या सुमारे 1.25 लाख प्रतींचे वितरण करण्याचा संकल्प करण्यात आला असून या दिवशी त्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचं कराड यांनी सांगितलंय. आणि माझे संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील माझे विद्यार्थी मित्र, बंधू भगिनी यांना मी धन्यवाद देतो की आपल्या सर्वांच्या वतीनं, भारत मातेच्या वतीनं आजचं हे विश्व अर्पण सोहळा जो आपण करतो आहोत तो प्रत्येक भारतीयांचा सार्थ अभिमान वाढवेल, त्यांना आंतरिक समाधान होईल आणि त्यांना अभिमानही वाटेल अशी माझी प्रांजळ भावना आहे. आपण आत्ताचं जे काही निवेदन ऐकलं असेल त्या निवेदनामध्ये 4 पुरुषार्थांचा विषय ही वास्तू नसून प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींचं ज्ञानस्वरूप बोलत आहे. भारतीय संस्कृतीचं मूळ स्वरूप आहे ज्ञानस्वरूप आणि ते ज्ञानाची ही सुंदर प्रतिकृती भाषा एका आत्मिक स्वरूपातून समोर मांडली जाते याचं आपण दर्शन घेतलं. आता मी एवढंच म्हणेन की मित्रो, हे वैयक्तिक कुठल्याही एका संस्थेचं, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी असो किंवा आमच्या इतर सर्व संस्था असो, आळंदी देऊ परिसर विकास समिती असो किंवा व्यक्तिशः प्रोफेसर विश्वनाथ कराड असतील किंवा त्यांचे सर्व इतर सहकारी असतील, यांचं व्यक्तिशः न समजता हे भारत मातेच्या वतीनं हे मॉन्युमेंट जगासमोर मांडलं जातं एवढं लक्षात ठेवावं. आपण केलं, आपण उभं केलं अशी मनामध्ये कधी भावना येत नाही. वी हॅव बीन जस्ट इन्स्ट्रुमेंटल, असं मी पुन्हा एकदा निवेदन करेन. आमचे राहुल चिरंजीव असतील, मंगेश असेल, इतर आमचे सर्व सहकारी असतील, संजय उपाध्याय असतील,
किंवा आमचे मुकेश शर्मा असतील, दाते असतील, हे सर्वजण याला निमित्त मात्र झालो. पण एक लक्षात ठेवा की हे कार्य घडायचं होतं, म्हणजे ज्याला डिव्हाईन डेस्टिनेशन्स अँड डिव्हाईन ड्युटीज असा शब्द आहे. आणि आय एम अ फर बिलीवर, पुन्हा एकदा सांगतो की मी याचा माझा विश्वास आहे या गोष्टीवर की हे सर्व अद्भुत असं एक वैश्विक प्लॅनिंग, ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं एक सुंदर प्लॅनिंग, ईश्वर निर्मित कार्याचं प्लॅनिंग, आळंदीचा शुरूप दर्शन मंच असो, 145 फूट उंचीचा तो गडस्तंभ असो, ज्ञानस्वरूप किंवा रामेश्वरचा राम रहीम सेतू असो, बुद्ध विहार असो, राम मंदिर असो, एक सुंदर असं जे काही कार्य हे पूर्व नियोजित असल्यासारखं जणू काही स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत द्यावा अशा प्रकारच्या भावनेतून हे घडत राहिलं.